मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मी संपणार नाही। मी स्वस्त बसणार राजकारणी नाही। माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत। मी कोणाचा उपद्रव केलेला नाही। अनेकावर घोटाळ्याचे आरोप झाले, सर्वांना क्लीन चीट मिळते, मग मला क्लीन चीट मिळत नाही। लवकरच अनेक रहस्याचा उलगडा होईल असं भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले। बाकीच्यावर कारवाई होत नाही, माझ्यावरच का कारवाई करण्यात आली? माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही। बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती। जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला। भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले, मात्र ज्यांनी 40 वर्ष जीवाचं रान केलं त्यांच्या जीवाची कदर नाही का, असंही खडसे म्हणाले। मला बदनाम करण्याचा शल्य माझ्या मनात आहे, त्यामुळेच भाजप सरकार सत्तेत आलेले नाही। नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही। ओबीसीवर अन्याय, बहुजनावर अन्याय, मग त्या कालखंडात या धोरणामुळे बहुजनाची तिकीटं कापली। ज्यांना तिकीटं दिली त्यांना हरवलं, माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्याचा प्रयत्न केला। याबाबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत, तरी देखील कारवाई होत नाही, असं खडसेंनी सांगितले। मी काय गुन्हा केला आहे जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले। मी कधीच पक्षावर टीका केली नाही। आम्ही कष्टाने आणलेली भाजपाचे सरकार गेल्याची खत असल्याचे खडसे यांनी सांगितले।